ओके, मी भिवानंद काळे, सामाजिक कार्यकर्ता, जिल्ह्याभर समाजसेवेचं काम करत असतो. गेली अनेक दिवसामध्ये जगभरावर आलेलं कोरोनाचं संकट आणि त्यामध्ये देखील आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये सातपूरमध्ये आलेलं देखील संकट, या काळामध्ये गेली अनेक दिवस परप्रांतीय लोक, सातपूर ही मोठी औद्योगिक वसाहत असल्यामुळं या ठिकाणी काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत म्हणजे संपूर्ण भारतातील लोक या सातपूर औद्योगिक वसाहतीमध्ये राहतात आणि राहत असताना त्यांच्यावरती उपासमारीची वेळ देखील या कोरोनामुळे आलेली होती. उद्योगधंदे बंद झाल्यामुळं, औद्योगिक वसाहत बंद असल्यामुळं त्यांची काही खाणे आणि पिण्याची देखील हाल होत होती. तेव्हा मी माझ्यापरीनं देखील एक समाजसेवेचा व्रत खांद्यावर घेऊन त्या परप्रांतीयांना 3 किलो गहू आणि 2 किलो तांदूळ असं देखील वाटप केलं. काहींना शिवभोजनाच्या माध्यमातून 5 रुपयामध्ये थाळी. आपण स्वतः 5 रुपये न घेता त्यांचे सगळे पैसे, आम्ही 125 लोकांचे पैसे मी स्वतः भरायचो. एका दिवशी बाला निगल भरायचा, दुसऱ्या दिवशी जीवन राहते भरायचं, असे अनेक कार्यकर्ते राहुलसारख्या माणसांनी वाढदिवस असताना त्यांनी 1 दिवस भरला. म्हणजे अनेक असे लोक या शिवभोजनाचे 5 रुपये न घेता आम्ही स्वतः भरायचो आणि लोकांना ते जेवण या काळामध्ये पोच केलेलं आहे. आणि ते होत असताना देखील आता पुन्हा परप्रांतीयांना जेव्हा थोडं लॉकडाऊन स्लो झाल्यामुळे परप्रांतीय आपल्या आपल्या गावाला जाण्याच्या मार्गावर असताना देखील त्यांची फार हेळसांड होत होती. त्यांना महापालिकेचा आरोग्याचा दाखला कंपल्सरी केलेला असल्यामुळं त्यांनी मायको दवाखान्यात जावं, तिथून सिव्हिलला सांगायचे, सिव्हिलला जायचं, सिव्हिलहून सांगायचे गंगापूर दवाखान्यामध्ये जायचं, म्हणजे अशी त्यांची पायपीट होती. आणि शेवट 150-200 उत्तर भारतीय माझ्या घरासमोर जेव्हा आले आणि त्यांनी मला ती कैफियत सांगितली तेव्हा मी आदरणीय नाशिक महापालिकेचे आरोग्य अधिकारी यांना पत्र, ऑनलाईन पत्र लिहिलं आणि त्याची प्रत कलेक्टर साहेबांना देखील पत्र लिहिलं की परप्रांतीयांची आरोग्य तपासणी ही सातपूरला मायको दवाखान्यामध्ये किंवा ज्या ज्या विभागीय कार्यालयामध्ये दवाखाने असतील महानगरामध्ये त्या त्या ठिकाणी व्हावं. आणि त्यांनी तसा लगेच त्याचा पाठपुरावा करून त्यांनी ते मायको दवाखान्यामध्ये चालू केलं. आणि अनेक तुमच्यासारख्या सूर्या न्यूजने असोत, सन्मान न्यूजने असो, अनेक पेपरवाल्यांनी देखील त्याचं हे होऊन म्हणजे हे घेऊन पाठपुरावा आम्ही केल्यामुळे त्याची तात्काळ लोकांना सुविधा झाली. आणि काही परप्रांतीयांचे अजूनही ऑनलाईन फॉर्म भरतो आहे मी त्यांना श्रमिक ट्रेननी जाण्यासाठी. आणि आता आजपासून बसची देखील महाराष्ट्र परिवहन मंडळाने केलेली आहे, त्याचे देखील फॉर्म भरण्याचं काम आम्ही स्वतः आमची टीम करते आहेत. म्हणजे अशा पद्धतीने कोरोनाचं काम आम्ही आमच्या पद्धतीने करत आहोत. आणि हा कोरोना सातपूरमध्ये फार कॉलनीपर्यंत येऊन पोचला आहे, तिकडे शिडकोच्या पाटीलनगरपर्यंत पोचला आहे. म्हणजे अजून सातपूरमध्ये त्याची लागण नाही, परंतु सातपूरला लागण होऊ नये या हिशोबाने आम्ही सतर्क आहोत. परंतु प्रशासनाने देखील सतर्क राहिलं पाहिजे की गेली अनेक दिवसापासून लॉकडाऊन होतं, पोलिसांची गस्त होती, मार्केट जे मार्केट मेन रोड आहे तो बंद होता आणि तो अचानक खुलल्यामुळं तिथं गर्दी वाढली आहे, मद्यपीचे दुकानं खुलल्यामुळं गर्दी वाढली आहे. म्हणून पुन्हा एकदा त्या लॉकडाऊन आणि सातपूर मेन रोडचा रस्ता बंद करून भाजी बाजार तिथं बंद करावा अशी देखील आजच्या दिवशी मी आपल्याला मागणी करतो. घरातच राहा, काळजी घ्या, प्रत्येकाने आपली आपली काळजी घ्या. आपण जर बाहेर गेलो तर कोरोना आपल्या घरात येईल आणि आपण जर घरात असलो तर कोरोना हा बाहेर जाईल. म्हणून कृपया प्रत्येकाने काळजी घ्या, आपल्या आपल्या मुलाबाळांना, आपल्या नातेवाईकांना, आईवडिलांना, सगळ्यांना सांभाळा एवढी मी आपल्याला विनंती करतो. आणि सूर्यम न्यूजचे संपादक माननीय परमेश्वरजी आंधळे हे देखील सातत्यानं कुठल्याही आपल्या मुलाबाळाची पर्वा न करता, परिवाराची पर्वा न करता सातत्यानं बातम्या आपल्यापर्यंत पोचवतात. अपडेट सातपूरची, पुऱ्या महानगर क्षेत्राची अपडेट आपल्यापर्यंत सातत्यानं पोचवतात. खऱ्या अर्थानं त्यांचं देखील या कोरोनामध्ये योगदान आहे आणि असंच योगदान आपण घरी राहून आपण द्यावं, आपल्या मुलाबाळांना सांभाळावं, आईवडिलांना सांभाळावं, आपण कोरोनापासून सावध राहावं अशीच आपल्याला विनंती करतो. नमस्कार.